नमस्कार, मी हिरामन राठोड, मुक्काम कापूसवाडी, तालुका पैठण. सर, मला याबद्दल एक आनंदाने सांगावं वाटतं की माझा हा जो मुलगा होता हा 3-4 वर्षापासून थोडं वेळात होत होत्या की म्हणजे हळूहळू त्याचं दुःख वाढत गेलं. नंतर मी आता काही ठिकाणी जर काही प्रोग्राम असला, कुठं जायचं असलं, कुठं जेवणाला जायचं असलं, तर मी त्यावेळेस टाळायचो, कारण मला मुलगा आहे ना, पूर्ण अशी मांडी घालून बसता येत नव्हतं. मग आपली ज्यावेळेस कन्नडला एकदा सेमिनार झाली, मीटिंग झाली होती, त्यावेळेस मी गेलो आणि तिथून फक्त सराकूर मला R23 आयल भेटलं. आणि ते R23 आयल आणल्यानंतर मी दिवसातून 3 वेळेस ते R23 आयलच्या गुडघ्याला मसाज करायचो. मला एक सभामध्ये नंतर असं जाणवलं लागलं की माझा जो गुडघा होता हा पूर्णपणे माझा म्हणजे टच व्हायला लागला. नंतर मला त्याच्यावर असं विश्वास बसला की धन्वंतरीमध्ये काहीतरी आहे. या हिशोबाने मी काय केलं, आमच्या आईचा पण गुडघा दुखत होता, मी मागे सांगितलं तुम्हाला मीटिंगमध्ये, त्या आईसाठी पण मी धन्वंतरी कंपनीचे गोळ्या सुद्धा आणली, R23 आयल आणली. तर माझी आई सुद्धा त्याने बरी झाली, पण आता ती माझी आई शेतामध्ये काम करते. तेव्हापासून मी असा विचार केला की जर आपण ह्या धन्वंतरीच्या आयुर्वेदिकने जर बरं होतो तर आपण 4 लोकांना सांगायला पाहिजे. यासाठी आपल्याला स्वतः जॉईन व्हावं लागलं आणि आपल्या मित्रांना आसपासच्या 10-5 गावामध्ये आपल्याला सांगावं लागलं आणि आपल्याला ही आरोग्याची चळवळ जी आहे ती प्रत्येकाच्या घरामध्ये द्यायची. म्हणून आपण याच्यामध्ये आता जॉईन होऊन आज आपल्याला होतो होईल तेवढी आपण समाजसेवा करत आहे.